लक्ष प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पुंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांची उपस्थितीत हा सोहळा अगदी उत्साहात पार पडला. लक्ष प्रतिष्ठानचे संस्थापक महेश मुंडे यांचा वाढदिवस अगदी दिमाखात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांनी गोरगरिबांना वह्यांचे तसेच अनेक उपयोगी वस्तूंचे वाटप केले. महेश मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक आजी माजी आमदार खासदार तसेच परिसरातील अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी योगेश टिळेकर यांनीही या सोहळ्यात सहभाग घेत महेश मुंडे यांच्या कार्याचा गौरव करत वाढदिवसाच्या तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पाहूयात ते काय म्हणाले. आज पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि आम्हा सर्व युवांचा युवा सहकारी महेश मुंडे यांचा जन्मदिवस आहे. मी त्याला जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आई तुळजाभवाने त्याला निरोगी आणि उदंड आयुष्य द्यावं. त्याने जे स्वप्न उदाशी बाळगलं असेल ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आहे तुळजाभवाने त्याला द्यावी अशी शुभेच्छा मी सर्वांच्या वतीनं. खरं तर महेशचा हा जन्मदिवसाचा एक खाजगी कार्यक्रम आहे. परंतु सातत्यपणे महेशला पाहतो की जन्मदिवस असू द्या किंवा कुठल्याही सार्वजनिक कामामध्ये अग्रेसरपणे पुढे जाऊ. अगदी कोविडच्या काळामध्ये माझ्या वाडवणी भागातल्या नागरिकांची काळजी घेणारा महेश, त्यांच्यासाठी रुग्णालयामध्ये बेड उभारण्यासाठी आग्रह करणारा महेश, वॅक्सिनसाठी रांगेत उभे राहणाऱ्या लोकांना वॅक्सिन मिळवण्यासाठी आग्रह करणारा महेश आणि नवरात्रीमध्ये माझ्या बहिणींना देवदर्शन घ्यावं यासाठीची भूमिका मांडणारा महेश आपण सर्वांनी पाहिला आणि म्हणून मी सर्वांच्या वतीने पुण्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. म्हणजे असा तरुण कार्यकर्ता समाजामध्ये असणं आवश्यक आहे. राजकीय जीवनामध्ये त्यांचे स्वप्न पाहिले असते. स्वप्न पूर्ण करण्याची ताकद निश्चित आम्ही सर्वजण त्याला भारतीय जनता पक्षामध्ये देत देऊ आणि पुढच्या काळामध्ये त्याला राजकीय जीवनात चांगलं यश मिळावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.